महाराष्ट्राच्या विधिमंडळाला विधानसभेच्या असे कान कोणत्याही न्यायालयाने उपटले नव्हते। महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक फार मोठी परंपरा आहे, मग विधानसभा असेल विधान परिषद असेल, फार मोठी परंपरा आहे। अनेक महान लोक या खुर्चीवर बसले आणि त्यांनी संविधानाचं रक्षण केलं, कायद्याचं रक्षण केलं। पण आज दुर्दैवाने गेल्या एक वर्षापासून एक बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात बसवलं गेलं आहे आणि त्या घटनाबाह्य सरकारचं संरक्षण करण्याचं काम हे विधानसभेचे स्पीकर करत आहे। एखाद्या खुन्याला संरक्षण द्यावं, आश्रय द्यावा आणि त्या खुन्याला आणखीन खून करण्याचं उत्तेजन द्यावं अशा प्रकारचं काम हे विधानसभेचे अध्यक्ष, त्याला इलेक्शन ट्रायब्युनल आपण म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाच्या भाषेत, ते इलेक्शन ट्रायब्युनलने यांनी केलं आहे, ट्रायब्युनलने केलेलं आहे। त्यांना कायदा कळत नाही का? पोरखेळ हा शब्द वापरला सर्वोच्च न्यायालय, पोरखेळ महाराष्ट्र विधानसभेच्या आणि या महाराष्ट्राच्या बाबतीत इतिहासामध्ये अशा प्रकारची भूमिका कधी सुप्रीम कोर्टाने घेतली नव्हती, या देशात घेतली नव्हती, पण या महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री, सरकार सगळे मिळून करतात। घेऊ आज सकाळी संजय राजाराम राऊत यांनी काल सुप्रीम कोर्टच्या जे काय आदेश आमच्या विधानसभा अध्यक्षांच्या साठी आले किंवा जी काय ऑर्डर विधानसभा अध्यक्षाकडे आली ती ह्यांनी कितपत वाचली आहे ह्याच्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे। पण काल नाशिकला कुठेतरी असताना संध्याकाळी, आणि संध्याकाळी हे मुद्दा म्हणून मी आवर्जून सांगेन की संध्याकाळी बोलत असताना त्यांनी सांगितलं की 72 तासामध्ये हे सरकार जात आहे। आता सरकार काय शिववाडा पाव स्टॉलची गाडी नाहीये ते उचलून कोणी घेऊन जाणार आणि कोण गप्प बसणार, आणि आमचे विधानसभा अध्यक्ष हे कायदे तज्ज्ञ आहेत, खिचडी चोरीमध्ये तज्ज्ञ नाहीये, म्हणून तुमच्यापेक्षा तुझ्यापेक्षा त्यांना कायदा थोडा जास्त कळतो, पण जो काय एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न करताय की सुप्रीम कोर्टनी असं सांगितलंय तसं सांगितलंय हे सरकार असं जाणार आहे, आता 72 तास असो 72 दिवस असो किंवा दिवाळीपर्यंत असो, जे मी वारंवार सांगतोय खिचडी चोरीमध्ये